बुलेटिन मध्ये आपले सगळ्यांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच राजकीय गोटातून एक मोठी बातमी. उद्या होत असलेल्या दसरा मेळाव्यावरून आता मनसेने देखील उद्धव ठाकरेंवर जोरदार प्रहार केलाय. उद्धवजी, तुम्हाला हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो हे म्हणण्याचा आणि माननीय बाळासाहेबांचा वैचारिक वारसा सांगण्याचा अधिकारच उरला नाही अशा कठोर शब्दात टीका करत मनसे प्रवक्ते योगेश खैरे यांनी उद्धव ठाकरेंना काही सवाल विचारलेले आहेत. मनसेकडून उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडण्यात आलंय या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. हिंदुत्व विरोधी विचारांशी युती का केली असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. उद्धवजी ठाकरेंच्या शिवसेनेचा उद्या शिवतीर्थावरती दसरा मेळावा होतोय. या मेळाव्याची सुरुवात ते नेहमीप्रमाणे इथे जमलेल्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो अशा प्रकारे करतील. शिवतीर्थावरून हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो म्हणण्याचा आणि माननीय बाळासाहेबांचा वैचारिक वारसा सांगण्याचा तुम्हाला नैतिक अधिकारच उरलेला आहे. आणि याबाबत अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे, आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. प्रणाली, उद्धव ठाकरेंवर दसरा मेळाव्यावरून आधीच भाजप आणि शिंदेगट टीका करत होता, आता त्यात मनसेनं देखील उडी घेतली आहे. अगदी खरं आहे. आपण जर बघितलं तर काल राष्ट्रवादीचे काही पोस्टर जे की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला समर्थन करणारे किंवा दसरा मेळाव्याला शुभेच्छा देणारे आपण बघितलेले होते. त्या पार्श्वभूमीवर आता मनसेनं सुद्धा या सगळ्या रणकंदन जे चालू आहे त्याच्यामध्ये उडी घेतल्याचं दिसून येत आहे. योगेश खैरे यांनी केवळ प्रतिक्रिया दिलेली नाही तर त्यांनी एक पत्र सुद्धा लिहिलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये त्यांनी काही सवाल उपस्थित केले की तुम्ही मुख्यमंत्री असताना ज्या काही घटना घडलेल्या आहे या घटना घडल्यानंतर तुम्हाला असं वाटतं का की तुम्हाला जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो हे म्हणायचा अधिकार राहिलेला आहे. त्यांनी काही सवाल उपस्थित केलेले आहे. ते म्हणाले की मुख्यमंत्री पदासाठी तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर जाऊन बसलात ज्यांना बाळासाहेबांनी त्यांच्या पूर्ण हयातीमध्ये विरोध केलेला होता. PFI सारखी संघटना पाकिस्तान जिंदाबाद म्हणत होती त्यावेळेला आपण काही केलेलं नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. MIM आणि सपा या पक्षांबरोबर तुम्ही छोट्या छोट्या जागांसाठी तुम्ही त्यांच्याबरोबर युती केलेली आहे. तुम्ही सत्तेत असताना औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण झालं त्याच्यावर तुम्ही काही कारवाई केलेली नाही. मस्जिदीवरचे भोंगे उतरवा राज ठाकरे यांनी सांगितलं त्याही वेळेला तुम्ही उलट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जे पदाधिकारी होते त्यांना अटकेत टाकलेलं होतं. बाळासाहेबांचा उल्लेख करून जनाबाचा उल्लेख करण्यात आला त्यावरही तुम्ही काही बोलला नाही. अजान स्पर्धा तुमच्या शिवसैनिकांनी आयोजित केल्या त्यावर तुम्ही काही बोलला नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे औरंगाबादचं नामकरण जे आहे संभाजीनगर करण्याचा जो इतके वर्ष बाळासाहेबांची इच्छा होती ती तुम्ही सत्तेत असताना सुद्धा मुख्यमंत्री असताना सुद्धा पूर्ण करू शकला नाही. त्यामुळे त्यांनी हे सगळे सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरेंना प्रश्न केलेला आहे की जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो हे म्हणण्याचा तुम्हाला खरंच अधिकार राहिलाय का, या प्रश्नांच्या आधी उत्तर द्या आणि मग तुमच्या दसरा मेळाव्याला सुरुवात करा असं आव्हानच एक प्रकारे त्यांनी दिलेलं आहे. निश्चितच. प्रणाली, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आणि आता बातमी आहे शिवसेनेतून. दसरा मेळाव्यानिमित्त यंदा पहिल्यांदाच शिवसेनेच्या दोन गटांच्या स्वतंत्र सभा होणार आहेत आणि हा मेळावा यशस्वी करण्यासाठी दोन्ही बाजूंकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. सभेला गर्दी जमवण्यासाठी वाहनांमधून अधिकाधिक कार्यकर्त्यांना मुंबईमध्ये घेऊन येण्याची स्पर्धा पाहायला मिळते. लहान मोठ्या अशा एकूण 10,000 वाहनांमधून कार्यकर्ते मुंबईमध्ये दाखल होणार आहेत. यामध्ये 6,000 ST तसेच खासगी बस गाड्यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थकांकडून सोमवारी संध्याकाळपर्यंत 1,800 ST आरक्षण केलं होतं तर यापूर्वीच 3,000 खासगी गाड्यांचं आरक्षण करण्यात आलंय. तर उद्धव ठाकरे समर्थकांनी 1,400 खासगी बस आरक्षित केलेल्या आहेत.